त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर 2019 महाविकास आघाडी करताना ज्या आम्ही युतीमध्ये निवडून आलो आणि त्याच्याशी धोका देऊन जे सरकार स्थापन केलं त्याचं त्यांनी कदाचित पश्चाताप त्यांना होत असेल तर तेच पाहावं. त्यांच्या कपाळावरती जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे कधीही पुसला जाणार नाही अशा स्वरूपाचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, कसं बघतो? खरं म्हणजे मी त्यांना हे बोलतो की 2019 जे आमच्या कपाळावर यांनी जी युती तोडून आणि महाविकास आघाडी बनवली तोच अजून मिटला नाही तर हे नवीन कुठून येईल. त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर 2019 महाविकास आघाडी करताना ज्या आम्ही युतीमध्ये निवडून आलो आणि त्याच्याशी धोका देऊन जे सरकार स्थापन केलं त्याचं त्यांनी कदाचित पश्चाताप त्यांना होत असेल तर तेच पाहावं आणि मला काही दिवस ते राहिले होते त्याच्यामध्ये झालं असेल त्यांना असं मला वाटते. मला वाटत नाही का भाजप आणि शिंदे साहेब दोन्ही ही इतका एकमेकाचा विश्वास घेऊन विश्वासाने निर्णय घेतात तर कोणीही बॅकफूटवर नाही, कोणीही नाराज नाही, दोघंही समन्वयाने सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री चालू लागले. मला वाटतं याचा परिणाम तुम्हाला जिल्हा परिषदच्या निवडणुका ज्या येतील, पंचायत समितीच्या येतील किंवा नगरपालिका महापालिका याच्यामध्ये ती आमची पहिली टेस्ट होऊन जाईल. त्याच्यामध्ये कोण किती कसं काम केलेलं आहे मला वाटतं का देवेंद्रजीचा अनुभव आणि केंद्र सरकारचा मोठा पाठिंबा आम्हाला जो मिळतोय निधीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आम्ही जी जी मागणी करतो केंद्र सरकार आम्हाला मदत करतोय त्याच्या आम्हाला तर भारतीय जनता पार्टीचा मनापासून मी आभार मानल की त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाची निवड केली आणि सर्वसामान्य लोक त्याच्यामधून एक आगळा वेगळा चालता फिरता बोलत्या कार्यकर्त्यालाही मुख्यमंत्री पद मिळू शकतो हा निर्णय तर मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिला.